जाता जाता तुम्हाला सांगतो, कोणी विसर करू नका, कोणी दारू पिऊ नका, कोणी व्यसनाच्या आधी जाऊ नका। आमच्या गावामध्ये घडलेली घटना आहे। गावचा पाटील होता, 3 एकर जमीन होती, 50 क्विंटल कापूस झाला। त्या पाटलाकडे आम्हा पैसे आले। पाटी हळूहळू व्यसन करायला लागला। व्यसनाच्या नादात पाटलाने 1 एकर जमीन एकली, 2 एकर एकली, 3 एकर जमीन एकून पाटील मोकळा झाला। आता ह्याच्या दादा घरी जायचं, बोलायचं, दादा मला दारू प्यायची, तो मला पिण्यासाठी पैसे द्या। दारू प्यायचा आणि घरी आपल्या बायकोला मारायचा। एका दिवशी मात्र अख्खा गाव उगतगला त्या पाटलाला। तो पाटील गावाच्या चावंटीवर बसलेला आहे, काय करावं समजत नव्हतं। त्या पाटलाकडे दारू प्यायला पैसे नव्हते। तिकून एक मनुष्य होता, त्या माणसानं सांगितलं, दादा मला दारू पिण्यासाठी 5-10 रुपये पाहिजे, दादा तू मला देणार का? पाटील, तुम्हाला 10 रुपये पाहिजे ना पाटील? एक काम करावं लागेल पाटील, तुमची बायको हापशर बाणी मारण्यासाठी आलेली आहे ना, जा तिच्या कंबरच्या लाद घालून दाखवा। आणि तुम्ही जर तुमच्या बायकोच्या कंबरट्यात लाद घातली ना, तुम्हाला 10 रुपये नाही, तुम्हाला 100 रुपये देणार। पाटील धावत धावत गेला, कसला विचार करता बायकोच्या कंबरट्यात लाद घातली। बायको खाली पडली। खाली पडल्याच्या नंतर बायको बोलायला लागली, असं काय चुकलं होतं माझं, सांगा ना असं काय चुकलं होतं माझं, आता मला जगायचं। पाटलाला वाटलं की 4 चौघात बोलतेस, म्हणून पाटलाने आपल्या बायकोवरती हात उचलला आणि पाटील बायकोला मारायला लागला। मारता मारता त्या पाटलाचा हात त्या जीर्ण झालेल्या साडीकडे गेला। भर चौकात पाटलाने आपल्या बायकोची साडी ज्यावेळेस साडी पाडली ना, त्यावेळेस ते बोलायला लागले, देवा असं काय चुकलं होतं माझं, सांग ना असं काय चुकलं होतं माझं, आता मला जगायचं। ती घरी गेली। घरी गेल्याच्या नंतर तिकडून 5वीचा मुलगा आला। आईला विचारू लागला, आई आई काय झालं गाई, आई बाबांना मारलं का गाई? आई थांब, मला थोडं मोठं होऊ दे आई, मी बाबांकडे बघतो गाई। आई लढू नको ना गाई, 4 वर्षाची 4वीला असणारी मुलगी शाळेतून घरी आली आणि आईला बोलायला लागली, आई आई काय झालं गाई, आई सांग ना, आई आई काय झालं गाई, सांग ना गाई। भयानो, तुमच्या बापानं भर चौकात मला मारलं बाळानो, भर चौकात मला मारलं, आता मला जगायचं नाही। रात्रीचे 8 वाजले, मुलांना काहीतरी खाऊ घालावं, गोड धडू झालं, मुलांना खाऊ घातलं, मला खुशीमध्ये 2 लेकरे घेतले आणि माय झोपी गेली। रात्रीचा 1 वाजला, मुलं झोपी गेलेलं आहे। मुलांच्या लक्षात नव्हतं आपले लढत होते। बिचारे लेकर आहेत, काय कळणारे लेकरांना त्या? पण आई लयला लागली, 1 वाजला होता। 1 वाजता घरामध्ये एंड्रेचा डब्बा होता। हातामध्ये एंड्रेचा डब्बा घेतला आणि धड धड ती तोंडात ओतून घेतली। ती रात्रभर ती तडपडून ती तडपडून ती मरण्याला प्राप्त झाली। आई मेली, आई मेली, रात्र झाली, सकाळ झाली, मुलगी उठली आणि आईच्या प्रेताच्या जवळ गेली। आईला हलू लागली, आई
आई काही झालं काही आई उठ ना काही तिकडं पदवीचा मुलगा आला आईला विचारू लागला आहे आई काय झालं काही आई सांग ना आई उठ ना काही मला बाळ्यामून हाक मार ना काही आई गळे मारले त्या गळे मारण्याचा आवाज त्या शेजारच्या मावशीकडे गेला ती शेजारची मावशी धावत धावत आले दोन्ही मुलांना कुशीत घेऊन सगळ्या लागले बाळांना आजपासून तुमच्या इथं तुम्हाला कधीच बोलणार नाही बाळांनो आजपासून तुमच्या इथं तुम्हाला कधीच बोलणार नाही मी आली आहे मुलाने आगे नाव दिला अगदी अंधाराच्या नंतर मुलगा घरी एक महिना झाला दोन महिने झाले बघता बघता पोळा जवळ आला आणि त्या पोळ्याच्या सणाच्या दिवशी तो पदवीचा मुलगा गावच्या पाटील गर्गेला पाटणाला सांगितलं पाटील माझ्या घरामध्ये 10 वर्षाची माझी 34 असणारी माझी बहीण आहे पाटील मग काय करू पाटील एक काम करा ना पाटील मला तुमचे पोळ्याचे बैल धरू द्या ना पाटील अरे काय बाळा पाटील मी तर आज तुमचे पोळ्याचे बैल धरले ना पाटील तुमच्या घराचे लोक मला 2 पोळे देतील पाटील त्याच्यामधली 1 पोळे मी माझ्या बहिणीला घेऊन जाईल पाटील आणि त्याच्यामधली 1 पोळी मी माझ्या बहिणीला झाडू घालील पाटील अरे ज्याला माय नसते ना त्याला मायची किंमत कळत असते आणि त्याचा बाप जर व्यसने असेल ना ह्याचा बाप व्यसने ह्याचा बाप 10 रुपये पिणार आहे घरी जाऊ त्या मुलाला बिचारा त्या बापाचं दुःख काय आहे म्हणून सरकार बायबाप एवढा उपकार करा ह्या दुकानात तरी 10 रुपये देऊ नका हाय ते 10 रुपये कोणते उपताय याचं ध्यान ठेवायचं आहे याचं ध्यान अरे इस दुनिया में कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती इस दुनिया में कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती सब कुछ मिलता है यहाँ मगर वहाँ नहीं मिलती।